शब्द आहे. मी राजेंद्र उशिरे, वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी जी ताकद दिली त्या ताकदीला त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. पण सर्वात बंद केलं स्वप्नदा विधानसभामध्ये. मला आजपर्यंत कधी मीडियासमोर बोलायचा चान्स भेटला नाही किंवा मीडियाने आमची दखल घेतली नाही. पण बहुजन हिताय या चॅनलने आज जी दखल घेतली वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून, मला तर त्यांचा आभार करायचं आहे, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. तरी मी आम्ही दखल घेतली आणि त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला समाजा सर्व बहुजन समाजापर्यंत आज जात आहे. माझा सर्व बहुजन समाज म्हणजे ना एकच सांगणे आहे का, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे जसं MIMचे मुस्लिम आमदार खासदार यांच्या पाठीमागे, तसेच मराठा समाज, वाल्मिकी मेहता समाज, कर्मकार समाज, बौद्ध समाज, माळी समाज, कोळी समाज, साई समाज, लोहार समाज, सर्व बहुजन हिताचं सर्व जेवढे समाजाची मंडळी यांनी एक कंपनी उभं राहायचे. गेल्या लोकसभा मतदारसंघी लोकसभा मतदारसंघामध्ये कोकणगाव मतदारसंघातून आम्ही 14,100 काहीच दीड आम्ही संजीव सुद्धा यांना दिलेलं आहे आमच्या उमेदवाराला, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला. ज्यावेळेस कोकणगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आम्ही प्रमाणे लीड देण्याचा आणि आमचं सीट वंचित बहुजन आघाडीचं बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून निवडून आणायचं आम्ही काम करू. मग तुमचं नियोजन काय आता विधानसभा जवळ आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही आता इथं उमेदवार देणार, कोपरगाव हे मतदारसंघ आहे, मग त्या दृष्टिकोनातून तुमचं काय म्हणजे योजना काय? आमचं नियोजनामध्ये सर्वात पहिले आम्हाला बाळासाहेबांनी जी हात दिलेली आहे का 17 जूनला घंटानाद आंदोलन करायचं पूर्ण महाराष्ट्रभर. आमचं सर्व पहिले घंटानाद आंदोलन यासाठी करायचं, EVM मशीन आम्हाला नको आहे, बॅलेट पेपरवर मतदान आम्हाला हवं आहे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही जाऊ. आम्ही आमचे वंचित आघाडीचे सर्व कार्यकर्ते कोपरगाव शहरामध्ये विजयराव त्रिभुवन तालुका अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ व शहराध्यक्ष नितीन भाऊ शिंदे, जिल्हा सल्लागार मनोज भाऊ शिंदे, संजय दुसी यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहोत. त्यांची आमच्याबरोबर चांगली टीम करणारी आहे. आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊ आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करू आणि इथं बाळासाहेबांनी जो उमेदवार देतील त्यांचा आम्ही इमानी इतबार काम करू. कोपरगाव मधून बहुजन वंचित आघाडीला कशा पद्धतीने प्रतिसाद आहे, कुठल्या समाजाचा प्रतिसाद तुम्हाला? कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला सर्व समाजाचा सपोर्ट आहे. इथल्या बौद्ध समाजाबरोबर मुस्लिम समाज, इथं मराठा समाज, मंजरी समाज, कर्मकार समाज, साळी माळी कोळी सर्व समाजाचे लोक वंचित बहुजन आघाडीबरोबर येणार आणि आम्ही एवढीच अपेक्षा करतो की आम्ही शेवटच्या घटकापर्यंत जाऊन जे लोक आमच्याबरोबर आज जोडले गेलेले आहेत त्याच्यापेक्षा दुप्पटीने लोक कसे जोडले गेतील हा अजित आमच्या समोर आहे. तालुका अध्यक्ष कोपरगावचे वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी आपले विचार मांडतात. आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो उमेदवार दिला होता, पहिला उमेदवार होता डॉक्टर साबळे, काही कारणास्तव त्यांची उमेदवारी कॅन्सल करून संजय सुतांनी उमेदवार दिले आणि लोकांना असं वाटत होतं की वंचित आघाडीला फक्त 5-10,000 मतदान होईल. पण तसं न होता प्रकाश आंबेडकरांवर विश्वास टाकून बहुजन समाजाने जी विश्वास दाखवला आणि 63,400 मतदान या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काही खर्च न करता या समाजाने आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो. आणि जसं आत्ता आमच्या राजा भाऊंनी सांगितलं आणि पत्रकार बंधूंनी विचारलं का तुमचं पुढचं व्हिजन काय, आमचं पुढचं तालुक्याचं व्हिजन आहे, आम्हाला कोपरगाव विधानसभेवर वंचित आघाडीचा झेंडा फडकावायचा आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवायचं आहे. त्यासाठी बाळासाहेब आज तर आमच्या संपर्कामध्ये अनेक समाजाचे अनेक दिग्गज नेते आमदारकीसाठी इच्छुक आहे, तरी आम्ही आज त्यांचं नाव जाहीर करणार नाही, पण संपर्क त्यांचा चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे बाळासाहेबांशी चर्चा करून द्या, असं करून द्या, तसं करून द्या, पण बाळासाहेबांनी सांगितलं अजून चर्चा करणार नाही, म्हणून
येणाऱ्या विधानसभामध्ये विधानसभेमध्ये या कोपरगाव मतदारसंघामध्ये वंचित आघाडीचा उमेदवार 100% निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कार्यकर्ते करणार आहोत. आज बहुजन हिताय चॅनलचे संपादक भीमराव तुकमारे साहेब हे कोपरगावमध्ये त्यांचं आगमन झालं आणि त्यांनी आमची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची दखल घेतली. त्याबद्दल साहेब आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत. कारण इतर जो मीडिया आहे तो विकाऊ मीडिया आहे, तो कधी काय दखल घेत नाही. म्हणून बहुजन हिताय लाईव्ह चॅनलचे खूप खूप कोपरगावच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धी.